तर घातलं बघा गळ्यातलं त्यांनी आणलेलं आणि त्यांना पण सॉरी म्हणले मी आणि गळ्यातलं पण घातलं कारण की आता इकडं सगळं तुटलंय पाठीमागून त्याला थोडा जॉईंट दिलाय पण त्यांनी बघून आणायचं होतं एवढंच माझं म्हणणं होतं पण लय बरं दिसते घातलं बघा आता नवऱ्याने एवढ्या आवडीनं आणलंय म्हणल्यावर घालणं भागच आहे मला तर चला आता पुढचा व्हिडिओ दाखवते बघा आमची फॅमिली कशी आहे आमची फॅमिली आवडते का आमची फॅमिली थांबा हात काढा की हे काय किती ते केस माझे निघले की बाहेर सगळे फोटो काढायसाठी घरी बोलवून घेतलंय ना तुम्ही लईच भारी दिसाय लागला याच्यात आमच्या दोघीपेक्षा पण चांगलं दिसाय इलायची काय लवंग खातो मी लवंग लवंग खात्यात मग कस करायचं तबा मारुती सारखं फुगल्या तो बस झालं नाही बघू वर अजून एक झाला जेवायचं तुम्हाला जेवलो की मी आता किती वेळा जेवायचं गाल सोडा की आव ती गाल बुलाय लागला आमचं ओढ का वाट ड्रेस आणलाय मी ड्रेस ही तुला कवा आणलाय मी असला बघू थांब मला कलर बघू दे कोणी आणलाय हे अही शूट झाले की तुला या ड्रेस वर महिना तर गळ्यातलं घातलंच किती भारी दिसतंय किती भारी दिसतंय घातलं बाया सॉरी बर का काल तुम्हाला बोलले मी पण किती भारी कोणाला पण येते किती भारी दिसत घातलं आता काय करावं लावते सवय आता मी पण काय करू मी पण कवर साधं राहू राहते जरा मी पण झाका पक्का पोरीला तर किती भारी शूट झाला ड्रेस वर गजर पण हो का त्यांनी आणला बरं का गजर हा गजर पण इकडे पण गजरा आहे बरं का मी पण लावलाय गजरे कुठे दिसणार की गजरा हे तर आहे गजरा गजर पण त्यांनीच आणला आम्हाला आणि गजर नाही तर म्हणजे हे ड्रेस पण त्यांनीच आणलाय आणि माहीला पण ड्रेस त्यांनीच आणला हे आमच्या दोघीला पण ड्रेस ही दिवाळीत आणलेला आहे बरं का पण आता नाही संक्रांतीला खरेदी केली होय केली का ड्रेस होता त्यामुळं ड्रेस होता आम्हाला त्यामुळे दोघीला बी होत ड्रेस त्यामुळं मग नको म्हणलं ड्रेस फक्त आपलं ही बांगड्या बिंगड्याची खरेदी केली माहीला पण आणल्या त्या बांगड्या लय भारी दिसते माहीला त्यांनी घेतलं घ्या लावलं ही बांगड्या मागच्या पुढच्या मेहंदी हाका लावली दोघीनी एका हातालाच लावली आता कोण लावायचं थंडी गारट्याचा आम्हाला वाजता येतात ह्यांना कोण काढायचं मेहंदी 9 झोपते त्या मग काय करावं सकाळ आम्हाला लवकर उठून परत काम करावं लागतंय शिवण क्लासला जावं लागतंय चला बाय येत नाही तर आकृती तुला
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला. तिळगूळ घ्या. खाल्लं की गोड गोड खाल्लं की जरा की तोंडा टाकते मी पण गोड गोड बोला. लांब ना टाकते मी असं करते. गुलाल नाही थोडं झालं मी तर म्हणायचीच राहिली तिळगूळ गोड गोड बोला. हा म्हणते लवण खातो एक एक अग एक खाता उजेड दिसतोय सगळा काय तुमचा चेहरा दिसना तिकडून पण तसं दिसतंय तिकडून ये. मस्करी करायला लागला दाद माझी सणासुदीच. काल दिवसभर रडिवले ना सणासुदीच मस्करी करायला लागला वय सौभाग्य होती बाबा. चला आता जेवायला. पासू बाई ह्या वर्षी होती ती. तर नमस्कार सगळ्यांना. या जेवायला आणि जेवायला बघा काय काय आहे. का गुळवणी आहे, पोळी आणि इथं भजी आहे. इथं घेतलेत ना साठा आणि इथं आमटी भात. तुम्हाला आमटी दाखवते कशी केली मी. मस्त झाली आमटी आणि त्यांना तर लय आवडलं जेवण सगळ्यात. माहीला पण माही आवडलं का तुला. माहीला पण आवडलं. माहीला सगळ्यात जास्त भजी लय आवडलं आणि सगळं जेवण घेतलंय बघा मी ह्याच्यात आता. आणि मी जेवण करते आता. ह्यांनी गेलं जेवण मागाशीच. ती पहिल्यांदा जेवलं मी स्वयंपाक करत होते तेव्हाच. पण मी जेवपर्यंत नाही थांबलं कारण की मीच बोलवून घेतलं होतं त्यांना म्हणून. तर चला बाय सगळ्यांना. मी दुकानला जाऊ.